अक्षय शिंदेनी पोलिसांवर 3 गोळ्या झाडल्या मग पोलीस काय गप्प बसणार का? अजित पवार. बदलापूरमधील शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. राज्यात सध्या या प्रकरणावर वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत आणि या घटनेवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदे हा नराधम होता. त्याने केलेल्या कृत्यानंतर बदलापूर संतप्त होतं. महिला असुरक्षित म्हणून विरोधक ओरडत होते. त्या विकृताने पोलिसांचं हत्यार घेऊन पोलिसांवर फायरिंग केलं आणि त्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. स्वरक्षणार्थ त्याला मारला. मी त्याचं समर्थन करत नाही, त्याची चौकशी होईल. मात्र आता याचं राजकारण विरोधक करत आहेत. मृत अक्षय शिंदेला त्याची पत्नी विकृत म्हणते असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे, यांना फाशी द्या, फाशी द्या. आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता, म्हणजे गांडुळासारखं झालं ना दोन्ही बाजूनी. इकडे चाललंय का इकडे चाललंय कळतच नाही. असं कसं चालेल? अरे त्यांनी त्या 2 मुलींवर अन्याय अत्याचार केला. त्या बारक्या मुली, छोट्या मुली, ह्या आरामखोराला नराधमाला लाज वाटली नाही. आणि हे जर राजकारण विरोधक करतात, चौकशी करा ना. चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल त्याच्याबद्दल तुम्हाला असण्याचं काही कारण नाही. परंतु आणि त्याला 2 पत्नी होत्या. त्याच्यातल्या एका पत्नीनी पण तक्रार केली पोलीस स्टेशनला. म्हणला हा निवळ विकृत आहे, म्हणले विकृत. आणि नामांकित शाळा होती तिथे सगळं घडलं. ह्या गोष्टीचा पण विचार करा. आम्ही कधी कुठं, मी तर माझा कार्यकर्ता चुकला तरी मी त्यांना म्हणतोय चुकला ना ते बघा तुमचं, तुम्ही त्याला टायरमध्ये घ्यायचा का कशात घ्यायचा ते. आणि मी कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही चुकू नका, तुमच्याकडनं अन्याय अत्याचार होऊन देऊ नका. ह्या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. पीक विम्याच्या योजना तुम्हाला देतो. आता तुम्ही बघा लोक कशी बनलेले आहेत. बघा विरोधक काल तो एक अक्षय शिंदे हा बदलापूरचा विकृत माणूस होता, नराधम होता. अहो लहान लहान मुलींना इतकं त्याने छळलं, इतकं छळलं, त्या मुलींचा छळ केला, त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला. त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलींनी नंतर घरच्यांना सांगितलं, मी कसं काय अन्याय अत्याचार केलं ते सांगू शकत नाही, इतका हरामखोर होता. त्यावेळेस बदलापूरच्या लोकांनी 9 तास ट्रेन बंद केली, महत्वाची ट्रेन. एवढा तिथं राग होता. त्याला पकडा, त्याला फाशी द्या, अशा पद्धतीची मागणी होत होती. आम्ही त्या मुलींची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळेस हे प्रकरण उघडकीला आलं. SIT स्थापन केली. त्याच्यामध्ये देशभरात चर्चा झाली. विरोधक म्हणायला लागले, बघा यांच्या राज्यामध्ये महिला असुरक्षित, असुरक्षित. अरे कोण आपल्या घरातल्या महिलेला असुरक्षित ठेवणार आहे? आपलं सगळं घर आहे महाराष्ट्र, म्हणजे मायबावलीला कोण असुरक्षित ठेवणार आहे? आणि हे सगळं करत असताना त्याला पकडला आणि ते सगळं बाकीचं सुरू झालं. त्याला काल त्या जेलमधनं पुढे नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसाची रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर झाडली. 3 गोळ्या झाडल्या, त्याच्यातलं एकाला लागलं. आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काय गप्प बसणार आहे? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.